नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी अतिशय चवदार तितकीच टेस्टी दही आणि पुदिन्याची चटणी पाहणार आहोत अप्रतिम रेसिपी तर ही चटणी तुम्ही पराठ्याबरोबर चपातीबरोबर किंवा कुठलीही बिर्याणी जर करत असाल तर नक्की एकदा ट्राय करा खूप खूप टेस्टी ही चटणी होते आणि ही चटणी बनवत असताना काही खास टिप्स जेणेकरून अगदी परफेक्ट टेस्ट तुम्हाला घरी तयार करता येईल किंवा त्या चटणीची अतिशय टेस्ट जी आहे ती छान होईल तर चला सुरुवात करूया रेसिपीला सगळ्यात अगोदर आपण एक पातेलं घेतलं आहे किंवा कुठलाही पॉट घ्या ज्यामध्ये तुम्हाला चटणी बनवायचं आहे तर यासाठी आपण एक वाटी ताजं दही घेतलं आहे दही अगदी फ्रेश असावं खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नका अगदी फ्रेश दही घेऊन आपल्याला चाळणीने या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आता गाळण्याचं एकमेव कारण म्हणजे चटणी ही एकजीव होते आणि ती दिसायलाही अगदी व्यवस्थित गाडी दाटसर दिसते जर तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर तुम्ही एखाद्या वीसचा किंवा एखाद्या रवीचा वापर करून तुम्ही दही फेटून घ्या म्हणजे दह्यामध्ये गाठी राहता कामानेत अगदी स्मूथ दही तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे दही फेटून घेतलं की जी चटणी आहे ती खूप खूप व्यवस्थित दिसते आणि तितकीच ही एकजीव होते आता दही सगळं फेटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे खूप पटकन होणारी आहे आयत्यावेळी जेवायला बसला तरी ती दोन मिनटामध्ये ही चटणी तयार होते आता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे अगदी पाव चमचा लाल तिखट आहे आणि पाव चमचा आपण इथे चाट मसाला वापरलेला आहे आणि ऑलरेडी चवीनुसार मीठ मी ॲड केलेला आहे दह्यामध्ये आता पुदिना चटणी आहे तर अर्थातच अर्धी वाटी पुदिना बारीक कट करून आपण यामध्ये ॲड केला आहे एक मिडियम साईजचा सा कांदा तोही चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर पुदिना कांदा ही जिन्नस जी आहेत या चटणीमध्ये खूप महत्त्वाची आहेत किंवा चटणी अतिशय चवदार होण्यासाठी पुदिना वापरणं गरजेचं आहे पुदिना हा शरीराला थंडावा देणारा पदार्थ आहे आणि आवर्जून दही आणि पुदिना जी ही चटणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये खा तुम्हाला नक्की आवडेल चटणीमध्ये सगळी जिन्नस मिक्स केल्यानंतर चटणी थोडी दाटसर वाटत होती यासाठी मी दोन ते तीन चमचे दह्याच्या वाटीमध्येच पाणी टाकून यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि चटणीची जी कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या पद्धतीची आवडत असेल त्या पद्धतीने करून घेतली आहे दोन चमचे तेल गरम करून अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता आणि साधारणतः एका हिरव्या मिरचीचे तुकडे आपण यामध्ये वापरलेले थोडंसं हिंगही ॲड केलेलं आहे आणि हा गरमागरम तडका जो आहे या चटणीवर ओतून घ्या लगेच हा तडका व्यवस्थित या चटणीमध्ये मिक्स करा तर झाली आपली ही दह्याची आणि पुदिन्याची चटणी खूप खूप टेस्टी आणि बनवायला खूप सोपी आहे तर खूप काही जिन्नसाचा वापर न करता घरात जे साहित्य आपल्या अवेलेबल असतं त्याचाच मी वापर केलेला आहे आता ही चटणी सर करा लगेच आपण ही चटणी सर करू शकतो किंवा थंडगार तुम्हाला चटणी खायची असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास एक तास ज्या पद्धतीने तुम्हाला थंडावा आवडत असेल त्या पद्धतीने चटणी थंड करूनसुद्धा खाल्ली तर खूप छान लागते आणि यावर थोडीशी गार्निशिंग पर्पज पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही ही करून पहा रेसिपी जर आवडलीच तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका